उन्हाचा दाह इतका वाढलेला आहे की पोटाला थंडगार आणि मनाला तृप्ती देणारे थंडगार असं काहीतरी खावावं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्यातच तर आता आंब्याचा सीझन चालू झालाय, तर म्हटलं चला आज आपण आपल्या किचन मध्ये अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहूया. तर याकरिता मी 2 मध्यम आकाराचे पिकलेले आंबे घेतलेले आहेत. त्यानंतर या आंब्यांचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये कमी किंवा जास्त या प्रमाणात तुम्ही या ठिकाणी साखरेचा वापर करू शकता. जर आंबा हा जास्त जर आंबट असेल तर या ठिकाणी तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता. मी या ठिकाणी आंबा हा गोड असल्यामुळे 1 चमचा साखर घातलेली आहे. त्यानंतर थंडगार असं दूध वापरलेलं आहे. तसेच या ठिकाणी मी जे व्हॅनिला आईस्क्रीम वापरत आहे हे अगदी घरामध्येच बनवलेलं आहे. आणि या व्हॅनिला आईस्क्रीमचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. त्यानंतर हे सर्व साहित्य अगदी मिक्सरला लावून मँगो मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 ग्लास मध्ये आंब्याचे छोटे तुकडे, त्यानंतर 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम अगदी पूर्ण ग्लासला अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये जसे दाखवले त्याप्रमाणे फिरवून घ्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 स्कूप घातलेला आहे व्हॅनिला आईस्क्रीम, कलरफुल टूटी फ्रुटी ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेले आहेत आणि त्याच्यावरती मँगोचा मिल्कशेक घातलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यावरती व्हॅनिलाचा 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलेला आहे. पुन्हा एकदा डेकोरेशन केलेलं आहे टूटी फ्रुटी आणि ड्रायफ्रूटचे तुकडे, तसेच आंब्याचे छोटे छोटे तुकडे घातले आणि लास्टला त्याच्यावरती चेरी लावून आपली अगदी भन्नाट अशी मँगो मस्तानी, अगदी पोटाला नव्हे तर आपल्या मेंदूला सुद्धा गारेगार करणारी मँगो मस्तानी तयार झालेली आहे. तर सलाम मग मंडळी, वाट कसली पाहताय? तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये अशा प्रकारे मँगो मस्तानी बनवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत ही मँगो मस्तानी एन्जॉय करा. तर चला मग मंडळी, तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.